नमस्कार, आपलं स्वागत आहे. तर मी आज करणार आहे आंब्याच्या रसापासून पावडर. तर मी 1 डझन आंबे घेतलेले आहेत, म्हणजे 12. तर त्याला मी स्वच्छ धुवून घेणार आहे आता. तर त्यातलं रस काढून घेणार आहे मी. तर मी 1 डझन आंब्याचा रस काढून घेतलेला आहे. तर मी इथे एक ताट घेतलेलं आहे, तर याला तूप लावून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर आता याच्यामध्ये आता रस घालायचा आहे, पसरवून घ्यायचा याच्यामध्ये रस. तर मी या ताटामध्ये आता रस पसरवून घेतलेला आहे. तर आता याला गच्चीवरती 1-8 दिवस वाळवण्यासाठी ठेवायचं आहे. आता हे दोन्ही ताटात मी रस काढून घेतलेला आहे. तर आता याला मी गच्चीवरती नेऊन वाळत ठेवणार आहे. 1 दिवस झालेला आहे. तर आपल्या आंब्याच्या रसाची पोळी वाळवून तयार आहे. तर ते याला कडेने ढिल्ल करून घ्यायचं आहे थोडं. बघू शकता आपली पोळी किती छान तयार झाली आहे. आता याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता याची मिक्सरवरती बारीक पावडर करून घ्यायची आहे. आता ही आंब्याची पावडर आपली किती छान बारीक तयार झाली आहे तुम्ही बघू शकता. थोडी ओलसर वाटते म्हणून याला 1 दिवस उन्हामध्ये वाळत घालायचं, किंवा याला तुम्ही 1 दिवस पंख्याखाली ठेवू शकता. कडक वाळल्यानंतर एका बंद डब्यामध्ये झाकून तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता, वर्षभर टिकेल. आईस्क्रीमच्या फ्लेवरसाठी किंवा कुठलाही स्वीट पदार्थ करताना हे वापरू शकता, त्याच्यामुळे चांगलंच चव येईल. तर अशा पद्धतीनं तुम्ही पावडर करून बघा, नक्की आवडेल. धन्यवाद.